Dear student, today we are going to discuss about the nutrition in animals. Types of nutrition in animals. विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राण्यांमधलं पोषण कशा पद्धतीने होतं याची माहिती आज आपण घेणार आहोत. प्राण्यांमध्ये पोषणाचे तीन प्रकार प्राण्यांनुसार आपल्याला सांगता येईल. There are three types of nutrition in animals. Number first, holozoic nutrition. Number two, saprozoic nutrition and number three, parasitic nutrition. समभक्षी पोषण नंबर दोन आहे saprozoic nutrition, याला मृतोपजीवी पोषण म्हणतात. नंबर थर्ड आहे parasitic nutrition, परजीवी पोषण. These are the three types of nutrition on which basis all the animals take the food particle. We know that unicellular and multicellular animals. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी माहिती आहे. युनिसेल्युलर ॲनिमल म्हणजे एक पेशीय प्राणी. मग एक पेशीय प्राण्यामध्ये अन्न कसं ग्रहण केलं जातं, न्यूट्रिशन पोषणाचा प्रकार कशा पद्धतीने केला जातो याची माहिती घ्यायची आहे. मग यामध्ये टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स यामध्ये फर्स्ट पार्ट आहे होरोझोविक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. मग यामध्ये युनिसेल्युलर ॲनिमल अमीबा पॅरामेशियम युग्लिना, these are the unicellular organism. Then these unicellular organism, how they take the food particle inside the body. So we have to understand the holozoic nutrition. My ek peshiya pranyamadhe poshan kasha paddhatine ghadto tyachi mahiti aplyala ghyaychi aahe. Amoeba does not have any part like as a hand or mouth to take the food particle. Amoebala aplya sarkha kontya prakarcha hat kiwa pay या ठिकाणी नाहीये. हात किंवा तोंड किंवा पाय कोणत्याही पद्धतीचा अवयव नाहीये जेणेकरून तो अन्न ग्रहण करेल. अमीबा कॅन यूज द फूड पार्टिकल विथ हेल्प ऑफ एनी पार्ट एनी सरफेस ऑफ द बॉडी. अमीबा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागावरून त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावरून कोणत्या पेशीमार्फत अन्न या ठिकाणी घेतो. अमीबा कॅन टेक द फूड पार्टिकल ऑन द एनी पार्ट ऑफ द सेल ऑन अ सरफेस अँड व्हेन इट ऍब्सॉर्ब द फूड पार्टिकल देन बाय युझिंग द डिफरंट एन्झाइम्स ही डायजेस्ट द फूड पार्टिकल अँड अनडायजेस्टेड फूड मटेरियल्स आर एक्सपेल विथ हेल्प ऑफ सिरोपेडिया left behind the body and moves with help of ceropedia. अमीबा हा एकपेशीय प्राणी आहे. अमीबा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागामार्फत अन्न ग्रहण करतो, अन्न शोषून घेतो. या अन्नावर विविध प्रकारचे एन्झाइम्स हे या ठिकाणी अन्न पचन करण्यासाठी मदत करतात. पचलेलं अन्न अमीबा आतमध्ये घेतो पेशीमध्ये आणि न पचन झालेला भाग हा सिरोपेडिया छदमपाद याच्या मार्फत पाठीमागे ढकलला जातो आणि अमीबा हा छदमपदाच्या साहाय्याने पुढे पुढे सरकत जातो. अमीबा युग्लिना पॅरामेशियम दीज आर द युनिसेल्युलर ॲनिमल्स. दे टेक द फूड पार्टिकल ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर्स इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ हेल्प ऑफ अ सेल इन साइड द बॉडी. या सर्व एकपेशीय प्राण्यामध्ये पोषणाच्या ज्या क्रिया होतात त्या सर्व क्रिया या पेशीच्या आतमध्ये घडून येतात. ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर्स इन द सेल ऑफ अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. देन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सच एज सम इन्सेक्ट ऑर सम ऑफ द इन्सेक्ट लाईक एज अ कॉक्रोच. कॉक्रोच हॅज अ निपल जॉ लाईक अ माउथ पार्ट्स विच कॅन ऍब्सॉर्ब द फूड पार्टिकल. आपण कॉक्रोच झुरळ माहिती, आपल्याला झुरळ असेल किंवा कोळी असेल, झुरळ विशिष्ट प्रकारच्या झुरळाला विशिष्ट प्रकारचं जे तोंडाचा भाग दिलेला आहे या भागामार्फत तोंडाला विशिष्ट प्रकारचा जबडा आहे, या जबड्यामार्फत तो अन्न ग्रहण या ठिकाणी करतो. सेकंड एक्झाम्पल मॉस्किटोज अँड बर्ड बग्स. We use needle-like माउथ पार्ट टू सक द ब्लड. दुसरा बहुपेशीय प्राणी या ठिकाणी सांगता येईल मॉस्किटो अँड बर्ड बग. ढेकून आणि डास असतील हे त्यांच्या विशिष्ट अशा सुईसारख्या टोकदार अशा
नळीचा वापर करून दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरातले रक्त शोषून घेतात आणि हे रक्त ते अन्न म्हणून या ठिकाणी वापरतात. सो होलोझोइक न्यूट्रिशन, इन अ होलोझोइक न्यूट्रिशन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर ॲनिमल्स टेक द फूड पार्टिकल विथ हेल्प ऑफ सेल्स एनी पार्ट ऑफ द सर्फेस ऑफ अ बॉडी अमीबा टेक द फूड पार्टिकल अँड बाय युजिंग डिफरंट एन्झाइम्स डायजेस्ट द फूड पार्टिकल. या होलोझोइक न्यूट्रिशन मध्ये अमीबाचं आपल्याला सांगावं लागेल. अमीबा, युक्लिन आणि पॅरामिशियम हे एकपेशीय प्राणी आहेत. त्यांना हात किंवा पाय किंवा तोंड नाहीये. मग ते शरीराच्या कोणत्याही भागावरून शरीराच्या कोणत्याही पृष्ठभागावरून अन्न शोषून घेतात आणि विविध विकरांच्या सहाय्याने हे अन्न पचन केलं जातं. न पचलेला भाग हा शरीराच्या पेशीच्या मार्फत हा बाहेर टाकला जातो आणि छदम पादाच्या द्वारे एक प्रकारचा अवयव आहे अमीबाला त्याच्या सहाय्याने तो पुढे पुढे सरकत असतो. हे झालं होलोझोइक न्यूट्रिशन. मग होलोझोइक न्यूट्रिशन म्हणलं की युनिसेल्युलर ॲनिमल्स यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अमीबा, युक्लिन अँड पॅरामिशियम. मल्टीसेल्युलर मध्ये बडबग, मॉस्किटोज अँड कॉक्रोच. दे हॅव अ डिफरंट पार्ट्स टू टेक द फूड पार्टिकल टू ऑप्टेन द न्यूट्रिशन इन बॉडी. बहुपेशीय प्राण्यामध्ये उदाहरणार्थ कॉक्रोच असेल, मॉस्किटो असेल किंवा बडबग यांना विशिष्ट प्रकारचा अवयव आहे अन्न घेण्यासाठी. त्यामुळे त्यांना या ठिकाणी आपल्याला हे एक एक्झाम्पल सांगता येईल. बडबग अँड मॉस्किटो हॅव अ निडल शेप्ड माउथ ऑर्गन. दे कॅन सक द ब्लड ऑफ अदर ॲनिमल्स अँड यूज ॲज अ फूड. देन नेक्स्ट न्यूट्रिशन, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन, मृतोपजीवी पोषण. सेकंड टाइप आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. सम ऑफ द ॲनिमल्स यूज द फूड ऍब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. मृतोपजीवी पोषण म्हणजे काय? असे कीटक किंवा एकपेशीय प्राणी जे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरातला एखादा द्रव पदार्थ शोषून घेतात आणि तो द्रव पदार्थ अन्न म्हणून घेतात अशा एकपेशीय किंवा कीटकांना आपण मृतोपजीवी पोषण असं म्हणतात. मेलेल्या प्राण्यांच्या शरीरातलं द्रव पदार्थ शोषून घेणाऱ्या कीटकांना किंवा एकपेशीय प्राण्यांना मृतोपजीवी पोषण असं म्हणता येईल. पहा, एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या भोवती मुंग्या या ठिकाणी लागतात. म्हणजे ह्या मुंग्या ज्या असतील त्या मुंग्या काय करतात? मेलेल्या प्राणी किंवा माणसाच्या शरीरातलं जे द्रव पदार्थ असेल ते द्रव पदार्थ शोषून घेतात आणि ते द्रव पदार्थ हे त्यांचं अन्न असतं. मग यामध्ये दोज ॲनिमल्स विच कॅन ऍब्सॉर्ब द ॲनिमल्स लाईक ॲज इन्सेक्ट ऑर युनिसेल्युलर ॲनिमल्स विच कॅन ऍब्सॉर्ब द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. जे प्राणी किंवा कीटक किंवा एकपेशीय प्राणी मेलेल्या प्राण्यांच्या शरीरातला द्रव पदार्थ शोषून घेतात आणि अन्न म्हणून वापर करतात त्यांना आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणता येईल. एक्झाम्पल अँड्स, मुंग्या. पहा, एखादा प्राणी मेला तर त्या प्राण्याच्या भोवताली मुंग्या असतील किंवा दुसरा एक्झाम्पल हाऊस फ्लाईज किंवा स्पायडर्स, कोळी असतील किंवा मुंग्या असतील किंवा माशा या लगेच या ठिकाणी जमा होतात. मग त्या मुंग्या किंवा माशा किंवा कोळी त्या मेलेल्या प्राण्यांच्या शरीराला द्रव पदार्थ शोषून घेतात त्यालाच आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन असं म्हणता येईल. एक्झाम्पल हाऊस फ्लाईज, अँड्स अँड स्पायडर्स, दीज आर द सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. मग सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय? द इन्सेक्ट ऑर युनिसेल्युलर ॲनिमल्स विच कॅन ऍब्सॉर्ब द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. एक्झाम्पल हाऊस फ्लाईज, ऍन्ट्स अँड स्पायडर्स. नंबर थर्ड, पॅरासिटिक न्यूट्रिशन, परजीवी पोषण. दोज ॲनिमल्स यूज द फूड फॉर
depending on another organism, another animals. They are said to be parasitic nutrition. Ashe prani, je prani annasati, dusra ekhadya pranyavar avlumbun astat. Tanna apan parasitic nutrition asa mhanta yel. Those animals which can depend the food for another living organism, another animals, they are said to be parasitic nutrition. मग परजीवी पोषण याचे दोन प्रकार आपल्याला सांगता येईल. एक आहे एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. एक्टोपॅरासिटिक म्हणजे बाह्य परजीवी आणि एंडोपॅरासिटिक म्हणजे अंतःपरजीवी. आता एक्टोपॅरासिटिक दोज ॲनिमल्स ऑर दोज ऑर्गॅनिझम्स व्हिच आर लिव ऑन द सरफेस ऑफ ॲनिमल्स अँड ॲब्सॉर्ब द ब्लड used as a food, they are said to be ectoparasitic. Ashe prani, je prani ekhadya pranyancha sharirawar tyancha sharirawar rahatat ani tya pranyancha shariratla rakta shoshun ghetat anna mhanun, tyanna apan ectoparasitic ase mhanta yel. Those animals which live on the body surface and absorb the blood or suck the blood and used as a food, they are said to be ectoparasitic. याला बाह्य परजीवी पोषण असं म्हणता येईल. मासे कोणते प्राणी असतील की एखाद्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात आणि त्यांचं रक्त शोषून घेतात अन्न म्हणून. एग्जांपल आहे बडबग, टिक अँड लाउज किंवा लीज. यामध्ये बडबग म्हणजे ढेकून, टिक म्हणजे गोचीड, लाउज किंवा लीज या शब्दाचा अर्थ उवा असतील, ढेकून असतील किंवा या ठिकाणी गोचीर असतील. हे असे प्राणी आहेत की दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर या ठिकाणी राहतात आणि त्या प्राण्यांच्या शरीरातलं रक्त शोषून घेतात, रक्त पिऊन घेतात अन्न म्हणून. त्यांना आपण एक्टोपॅरासिटिक म्हणतात. आतमध्ये राहत नाहीत, त्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात. उदाहरण बैल असेल, बैलाच्या गळ्याभोवती आपण पाहू शकतो, किंवा गाय असेल, गायीच्या गळ्याभोवती असे गोचीड चिकटलेले असतात. ते गोचीड त्या बैलांच्या शरीरातलं रक्त या ठिकाणी पितात. किंवा आपल्याला देखील बऱ्याच प्रमाणामध्ये डास किंवा ढेकून किंवा आपल्या डोक्यामध्ये देखील उवा होतात. मग या उवा काय करतात, रक्त शोषून घेतात अन्न म्हणून. किंवा ढेकून आपल्या शरीरावर राहतात आणि आपल्या शरीरातलं रक्त या ठिकाणी पितात. यांना आपण एक्टोपॅरासिटिक म्हणतात. दोज ॲनिमल्स विच लिव ऑन द बॉडी सर्फेस ऑफ ॲनिमल्स अँड यूज अँड सक द ब्लड अँड यूज ॲज अ फूड, दे आर सेड टू बी एक्टोपॅरासिटिक. एक्झाम्पल बर्ड बग, टिक अँड लीज. नंबर टू एंडोपॅरासिटिक, दोज ॲनिमल्स ऑर दोज ऑर्गॅनिझम्स which live inside the body and used as a food, they are said to be endoparasitic. Je sajiv ekhadya dusrya sajivancha sharramadhe aatmadhe tyancha sharracha aatmadhe jaun rahatat ani tya sajivanni khallela anna he sajiv ghetat, tyanna apan ectoparasitic mhanta yel. yamadhe tapeworm and roundworm vividha prakarche jantu, पट्टी कृमी जंतू किंवा वेगळ्या प्रकारचे जंतू जे असतील, जंत ज्याला आपण म्हणू, म्हणजे आपल्या पोटामध्ये जे जंतदार होतात, हे जंत आपण खाल्लेलं अन्न या ठिकाणी खातात, याला आपण एक्टोपॅरासिटिक एंडोपॅरासिटिक म्हणता येईल. एंडोपॅरासिटिक मीन्स द ऑर्गॅनिझम विच कॅन लिव इन द बॉडी ऑफ अ ऑर्गॅनिझम अँड यूज ॲज अ फूड. एक्झाम्पल टॅपवर अँड राऊंडवर. सो दीज आर द टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ए ॲनिमल. हे आपला या प्राण्यामधल्या पोषणाचे प्रकार सांगता येईल. हॅलोझोविक, सॅप्रोझोविक अँड पॅरासिटिक न्यूट्रिशन. हॅलोझोविक म्हणलं की आमेबा पॅरामेशियम युग्लिना युनिसिल्युलर ॲनिमल्स. दे डज नॉट हॅव एनी पार्ट्स लाईक माउथ ऑर हँड ऑर लेग्स फॉर हँड ऑर माउथ फॉर टेक द फूड पार्टिकल्स. अमेबा किंवा युग्लिना पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी आहे, यांची माहिती आपण हॅलोझोविक न्यूट्रिशन मध्ये म्हणता येईल. सॅप्रोझोविक न्यूट्रिशन मीन्स दोज ऑर्गॅनिझम विच कॅन ॲब्सॉर्ब द लिक्विड
organic material from dead bodies of animals and used as a food. They are said to be saprozoic nutrition. Example ants, spiders. And parasitic म्हणजे परजीवी पोषण. याचे दोन टाइप एंडो एक्टोपैरासिटिक आणि एंडोपैरासिटिक. एक्टोपैरासिटिक म्हणजे बाह्य परजीवी. दोज ऑर्गेनिज्म व्हिच लिव ऑन द बॉडी सरफेस ऑफ अ बॉडी ऑफ एनिमल्स. जे प्राणी एखादा प्राणी जे सजीव एखादा प्राण्यांच्या शरीरावर राहतात आणि त्यांचं रक्त हे अन्न म्हणून वापरतात त्यांना एक्टोपैरासिटिक म्हणतात. बडबग, टिक्स अँड लीज. आणि एंडोपैरासिटिक म्हणजे जे सजीव एखादा प्राणी एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये राहतात आणि त्या सजीवांनी खाल्लेला अन्न म्हणून ते वापरतात तर आपण एंडोपैरासिटिक म्हणता येईल. आता त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. देयर आर 5 टाइप्स ऑफ एनिमल्स व्हिच कॅन टेक द फूड पार्टिकल्स. प्राण्यांचं वर्गीकरण 5 प्रकारांमध्ये करता येईल. म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या प्रकारांवरून प्राण्यांचं 5 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल. नंबर फर्स्ट म्हणता येईल हर्बीवोरस, नंबर 2 कार्निवोरस, नंबर 3 ओमनिवोरस, नंबर 4 स्कॅव्हेंजर्स अँड नंबर 5 डिकम्पोजर्स. पहा प्राण्यांचे 5 प्रकार आहेत. म्हणजे अन्न घेण्याच्या क्षमतेवरून किंवा अन्न घेण्याच्या प्रकारावरून प्राण्यांचे 5 प्रकार पडतात. क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स बेस्ड ऑन द फूड पार्टिकल. मग अन्न ग्रहण करण्याच्या प्रकारावरून हे प्राण्यांचे 5 प्रकार आहेत. हर्बीवोरस, नंबर 2 कार्निवोरस, नंबर 3 ओमनिवोरस, नंबर 4 स्कॅव्हेंजर्स अँड नंबर 5 डिकम्पोजर्स. आता नंबर फर्स्ट समजून घेऊ आपण हर्बीवोरस. दोज ऑर्गॅनिझम दोज ॲनिमल्स यूज ओनली अ ग्रास ऑर अ फ्रूट फॉर इटिंग पर्पज ॲज अ फूड मटेरियल. जे प्राणी गवत किंवा फळं या ठिकाणी किंवा बिया खातात त्यांना आपण हर्बीवोरस ॲनिमल्स असं म्हणता येईल. शाकाहारी प्राणी गवत खाणारे किंवा फळे किंवा बिया खाणारे प्राणी. नंबर 2 हर्बी कार्निवोरस दोज ॲनिमल्स यूज द फूड फॉर दोज ऑर्गॅनिझम यूज द फूड डिपेंडिंग द फूड ऑफ अदर ॲनिमल्स. म्हणजे जे प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अन्नासाठी अवलंबून असतात अँड दे यूज द ॲनिमल्स ॲज अ फूड. जे प्राणी दुसऱ्या प्राण्याला अन्न म्हणून ग्रहण करतात त्यांना आपण कार्निवोरस ॲनिमल म्हणता येईल. म्हणजे मांसाहारी प्राणी प्रामुख्याने प्राण्यांना खातात. लॉयन असेल किंवा टायगर असेल, वाघ असेल, सिंह असेल, हे विविध प्रकारच्या प्राण्यांना खातात अन्न म्हणून. नंबर 3 आहे ओमनिवोरस दोज ॲनिमल्स विच कॅन यूज हर्बीवोरस ॲज वेल ॲज कार्निवोरस फूड पार्टिकल. जे सजीव जे प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचं अन्न या ठिकाणी घेतात त्याला ओमनिवोरस ॲनिमल असं म्हणता येईल. एक्झाम्पल ह्युमन बिईंग आपल्याला म्हणता येईल किंवा सम ॲनिमल्स पण सांगता येईल. मानव शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी आहे. शाकाहारी म्हणजे आपला या ठिकाणी धान्य पण खातो मानव आणि मांसाहारी पण या ठिकाणी केला जातो. ओमनिवोरस मीन्स दोज ॲनिमल्स यूज ॲज अ हर्बीवोरस ॲज वेल ॲज कार्निवोरस फूड पार्टिकल. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचं अन्न ग्रहण करत असेल तर त्याला ओमनिवोरस ॲनिमल म्हणता येईल. नंबर 4 आहे स्कॅव्हेंजर्स स्वच्छताक्रमी. दोज ॲनिमल्स यूज द फूड पार्टिकल ऑफ अ डिके ऑफ अ डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. मेलेल्या प्राण्यांचं मांस अन्न म्हणून ग्रहण करणाऱ्या प्राण्यांना डिकम स्कॅव्हेंजर्स असं म्हणता येईल. दे कॅन क्लीन द एन्व्हायरमेंट. दे आर हेल्पफुल फॉर क्लीनिंग द एन्व्हायरमेंट. आपला पर्यावरण स्वच्छ करण्याचं काम हे स्कॅव्हेंजर्स करतात. हेन किंवा दुसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल क्रो तरस असेल, गिधाड असेल, कावळे असतील, हे मेलेल्या प्राण्यांचं मांस खातात आणि पर्यावरण स्वच्छ ठेवतात. अँड लास्ट आहे डिकम्पोजर्स विघटक. दोज ॲनिमल्स यूज द फूड पार्टिकल्स ऑफ अ डिकेइंग ऑफ ऑर्गॅनिक डिकेइंग ऑफ अ डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. काही प्राणी मेलेल्या प्राण्यांना कुजून
ते मेलेला प्राण्यांचा कुजलेला कुजलेला भाग अन्न म्हणून घेतात त्यांना आपण डिकंपोजर्स म्हणता येईल. सो दीज आर द फाइव टाइप्स ऑफ क्लास दीज आर द फाइव टाइप्स ऑफ एनिमल्स बेस्ड ऑन द फूड पार्टिकल. अन्न ग्रहण करण्याच्या क्षमतेवरून प्राण्यांचे हे पाच प्रकार आहेत. नंबर फर्स्ट कारण हर्बिवोरस शाकाहारी प्राणी. नंबर टू कार्निवोरस मांसाहारी प्राणी. नंबर थ्री ओमनिवोरस मिश्रहारी म्हणजे दोन्ही प्रकारचा अन्न घेतात. नंबर फोर आहे स्कॅव्हेंजर्स स्वच्छताकर्मी मेलेल्या प्राण्यांचं मांस अन्न म्हणून ग्रहण करणारे प्राणी. आणि नंबर फाईव्ह आहे डिकंपोजर्स. स्कॅव्हेंजर्स आर ऑल्सो हेल्पफुल टू क्लीन द एन्व्हायरमेंट. यामध्ये व्हल्चर व्हल्चर आहे हेन आहे आणि क्रो गिधाड तरस आणि कावळे हे स्वच्छताकर्मी आपल्याला म्हणता येईल. पर्यावरणाची स्वच्छता या ठिकाणी ठेवतात. इथं आपला हा टॉपिक पूर्ण झालेला आहे.